आज अध्यक्ष महोदय काय कोविडची परिस्थिती आहे, देशामध्ये एकूण मृत्यू किती, 1,57,157, ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या 9% आहे त्या महाराष्ट्रातले मृत्यू आहेत 52,184. देशाच्या 33-34% मृत्यू एकट्या महाराष्ट्रात आहे. कशाची पाठ थोपटून घेतो आपण, कशाची पाठ थोपटून घेतो मला समजतच नाही. आमची तारीफ WHO ने केली, आता WHO काय ते आमच्या राऊत साहेबांनी सांगितलंय म्हणजे मी त्याच्यावर काही बोलणार नाही. पण मला कधी कधी खरंच वाटतं की डॉक्टरचा सल्ला घेतो की कंपाऊंडरचा सल्ला घेतो, हा प्रश्न खरंच आहे. या सरकारच्या संदर्भात मला विचारावा असा वाटतो. एकूण अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातली रुग्णसंख्या 21,61,447, म्हणजे आपण बघा जवळजवळ 25%, आणि अनेक काळ तर ती 40% होती. देशाच्या 40-40% रुग्ण हे महाराष्ट्रात, देशाच्या मृत्यूचे 35% मृत्यू हे महाराष्ट्रात, आणि कशाची पाठ आपण थोपटून घेतो. आणि आपण जर सक्रिय रुग्णांचं प्रमाण आजही बघितलं, आजही तर आज म्हणजे 1 मार्चचं आपण सक्रिय रुग्णांचं प्रमाण जर बघितलं तर देशाच्या 46% सक्रिय रुग्ण हे आजही महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं तर मी पहिल्यापासून सांगतोय की आपण चाचण्याच कमी करतोय, आणि आपण आर्थिक पाणी अहवाल जर केंद्राचा बघितला तर त्यातही आलेला आहे कोणी किती चाचण्या केल्या आहेत. आपण बघा सप्टेंबरमध्ये आपण 88,000 चाचण्या करायचो, ऑक्टोबरमध्ये 17,000 करायचो, नोव्हेंबरमध्ये 62,000, डिसेंबरमध्ये 61,000, जानेवारीत 60,000 आणि फेब्रुवारीत 59,000. म्हणजे चाचण्यांची संख्या कमी 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 करत आपण आणली, आणि अध्यक्ष महोदय तरी देखील ही जी काही संक्रमणाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ही खरोखर आश्चर्यचकित करणारी आहे. आणि याच्यामध्ये काय चाललंय काही समजतच नाही. आता आपण बघा अमरावतीमध्ये पॉझिटिव्ह देण्याचं रॅकेट बाहेर आलं, नवी मुंबईमध्ये चाचण्या न घेताच पॉझिटिव्ह त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आता खरं म्हणजे हे जी काही रुग्णसंख्या वाढती आहे ही रुग्णसंख्या खरोखर वाढली आहे की याच्यामागे काय नेमकं आहे असे प्रश्न याच्या माध्यमातून निर्माण होतात. म्हणजे त्या ठिकाणी अमरावती जिल्हा परिषदेच्या एका सदस्याने सांगितलं की त्यांनी चाचणी केल्यावर त्यांना फोन आला की सांगा रिपोर्ट कसा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे की निगेटिव्ह पाहिजे, आणि त्याचवेळी ते अमरावतीमध्ये लॉकडाऊन करून टाकलं. मग हे कशाच्या भरोशावर लॉकडाऊन केलं,